सुबक बांधकाम आणि निसर्ग परिसरात वसलेलं हे मंदिर, या मंगेशी मंदिरात आता आपण आलो आहोत. चला तर पहिले मंगेशी मंदिरात दर्शन घेऊ. या मंदिराला मंगेशी नाव पडण्याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. असं म्हणतात, शंकर पार्वती एक जुना खेळ खेळत होते. त्या खेळात भगवान शंकर हारले आणि त्या हारल्यामुळे रागाने या ठिकाणी निघून आले. कारण हा एरिया पूर्ण निसर्गाने नटलेला, डोंगर, दऱ्या, झाडं ह्या जागेवर आले. ते हे रम्य स्थान आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली ही जागा बघून ते येथेच थांबले आणि त्यांच्या पाठोपाठ माता पार्वती त्यांचा शोध घेत घेत या ठिकाणी आली. भगवान शंकराला माता पार्वती इथं आली तेव्हा त्यांची थोडी थट्टा करू या हिशोबाने त्यांनी सिंहाचं रूप घेतलं. सिंह बघून माता पार्वती बोलली की मांगेरीस मला वाचं. मांगेरीस म्हणजेच शिवाचंच एक रूप. नंतर मग मांगेरीसच्या नावाने मंगेशी आलं आणि तेव्हापासून या मंदिराला मांगेशी नाव पडलं. तेव्हापासून हे मंदिर मांगेशी नावानेच ओळखलं जातं. पुढे मग 1973 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मग तेव्हा हा मंदिराचा कळस उभारण्यात आला. मंगेशी गावाची अजून एक ओळख म्हणजे लता दिदींचे वडील माननीय दीनानाथ मंगेशकरांचा जन्म ह्याच गावात झाला. आधी दीनानाथ मंगेशकर यांचं आडनाव होतं हर्डीकर, पण त्यांनी नंतर आपल्या गावाशी नाळ राहावं म्हणून हर्डीकर हे नाव बदलून मंगेशकर नाव ठेवलं.